खावटी कर्ज अनुदानापासून आदिवासी टोकरेकोडी जमातीला वंचित ठेवले जात आहे। याचा जाब विचारण्यासाठी टोकरेकोडी जमातीच्या तरुणांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयात धडक दिली। यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी देसाई यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली। अनुसूचित जमातीसाठी शासनाने सुरू केलेल्या खावटी कर्ज अनुदानापासून वंचित ठेवले तर तीव्र आंदोलन करू असा इशारा हेमंत सूर्यवंशी यांनी दिला आहे। महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या कार्यालयात आम्ही सर्व टोकरेकोडी, ढोरकोडी, महादेवकोडी, मल्हारकोडी जमातीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित झाले आहोत। महाराष्ट्र शासनाने नवीन घोषित केलेली खावटी अनुदान योजनेसंदर्भात टोकरेकोडी जमातीला जाणीवपूर्वक ही यंत्रणा वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत। यांच्या या माध्यमाने फेसबुकवर काही प्रती आलेल्या आहेत, त्या प्रतींमध्ये टोकरेकोडींकडून या योजनेसाठी खावटी योजनेसाठी व्हॅलिडिटी मागितली जात आहे, परंतु आज अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेटल्या असता आम्हाला असं कळालं की या अनुदानाच्यासाठी व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही। त्यानंतर जे शिक्षक ग्रामपंचायत लेवलला या सर्वे करायला चालले आहेत त्या शिक्षकांना यांनी असं सूचना दिलेल्या नाहीत की टोकरेकोडी जमातीचा सर्वे होऊ नये, परंतु शिक्षक टोकरेकोडींच्या जमातीचा सर्वे करायला विरोध करीत आहेत। म्हणून आम्ही आज रोजी सर्व कार्यकर्ते निवेदनासहित सादर झाले आहोत आणि निवेदन सादर केलं आहे। आत्ता टोकरेकोडी जमात स्वतः सर्वे करणार आहे आणि या कार्यालयाला तो सर्वे सबमिट करणार आहे, तो सर्वे शासनाने स्वीकारावा अशी विनंती आज रोजी आम्ही केलेली आहे।